नमस्कार, मी अमित तुमच्यासाठी घेऊन आलोय ध्यानी मनी या सिनेमाचा रिव्ह्यू. चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शकाचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं असेल, कथा काहीतरी वेगळी असेल हे तर आलंच. आणि याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चंद्रकांत कुलकर्णी ध्यानी मनी एका वेगळ्या कथेनं तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहेत. महेश मांजरेकरची निर्मिती, त्यांचा अभिनय, त्याचसोबत अश्विनी भावे यांचा अभिनय, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रित जमून येतात त्यावेळेस ध्यानी मनीसारखा एक चांगला चित्रपट लोकांच्या भेटीस येतो. निपुत्रिक असणाऱ्या दाम्पत्याची ही कहाणी आहे, शालू आणि सदाभाऊंची, म्हणजेच अश्विनी भावे आणि महेश मांजरेकर यांची. बऱ्याच वर्षांपासून त्यांना मूल झालेलं नाही आणि आता मूल होणारही नाही ही गोष्ट ज्यावेळेस त्यांना कळते त्यावेळेस त्यांच्या मनावर झालेला आघात हा त्यांच्या अभिनयातून आपल्याला जाणवतो. पण अश्विनी भावे मात्र त्या आघातामुळे एका वेगळ्याच ट्रान्समध्ये जाते. तिला असं वाटतं की आपण हॉस्पिटलमधून घरी ही वाईट बातमी नाही तर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या होणाऱ्या मुलाला म्हणजेच मोहितला आपण घरी घेऊन आलेलो आहोत. नसलेल्या मुलाला वाढवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावर प्रेम करते, त्याच्यासाठी कपडे शिवते, त्याच्यासाठी जेवण, शाळा, एकंदरीत सगळ्या गोष्टी एक आई म्हणून जे पार पाडायला हवं ते सगळं काही करते. आणि या सगळ्या गोष्टी सहन करीत असताना बापाच्या मनावर होणारे परिणाम आणि मग त्यांनी दिलेली पत्नीला साथ हे सगळं काही महेश मांजरेकरनं उत्तमरित्या मांडलेलं आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कदाचित दिग्दर्शकानं त्यांच्याकडून हे करवून घेतलेलं आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात आपण अभिजित खांडकेकर आणि मृण्मय देशपांडेला देखील पाहू शकता. अभिजित हा सदाभाऊंच्या सरांचा मुलगा आहे ज्यानं क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. निपुत्रिक असणारं दाम्पत्य समाजामध्ये स्वतःला किती घालून पाडून बघतं या सगळ्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट माझ्या मते लोकांनी पाहायला काही हरकत नाही. एंटरटेनिंग सिनेमा जरी नसला तरी देखील हा एक वेगळा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडत असताना लोकांच्या मानसिक वृत्तीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. असा हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा तुमच्यासाठी सिनेमागृहात दाखल झालेला आहे आणि आमच्या अल्ट्रा मराठीवर या सिनेमाचा रिव्ह्यू दाखल झालेला आहे. त्यामुळे हा रिव्ह्यू पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि लाईक द्यायलासुद्धा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.